नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर तुम्ही विचार केला तर आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल, ह्या दोन्ही इंडेक्समध्ये ऑलमोस्ट एक थोडंफार ओलाटाईल सेशन जे आहे ते राहिलेलं दिसून येते. मार्केट ओपन झाल्या मार्केटला मॉर्निंगला एक सेल जो आहे तो थोडा तयार झाला होता, म्हणजे एक सेलिंग प्रेशर जो आहे तो मार्केटला काय झालं होतं, मार्केट ओपन झाल्या आपल्याला या ठिकाणी तयार झालेलं दिसून येते. त्यानंतर मित्रांनो, मार्केट काय झालं, कंटिन्यू बेसिसवर हायर साईडला ट्रॅव्हल करण्यात आलं, पण 37,300 ही जी रेंज आहे ज्या ठिकाणी कॉल रायटर ऑलरेडी प्लेस्ड आहेत, त्या कॉल रायटरनी मार्केटला बिलकुल वरती जाऊ दिलेलं नाही. तिथून मार्केट परत या ठिकाणी ऑलमोस्ट 17,200 आसपास येऊन काय झालं, या ठिकाणी क्लोज झालेलं दिसून येते. पण मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनसाठी निफ्टी इंडेक्स किंवा बँकिंग निफ्टी इंडेक्स आपल्यासाठी महत्वाचा नाहीये, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. बँकिंग स्टॉक कम्पॅरेटिव्हली आपल्याला स्ट्रॉंग आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये दिसून येते. पण मित्रांनो, निफ्टी नेक्स्ट 50 आणि मिड कॅप स्मॉल कॅप स्टॉक मध्ये आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त सेल ऑफ आहे, ह्यूज प्रॉफिट बुकिंग आहे, हे पर्यंत लक्षात घ्या. जो काय इंडेक्सचा हायर साईडला होल्ड आहे सध्या तो पूर्णपणे आय थिंक मॅनेज असावा असं वाटतंय. त्या ठिकाणी काही हेवी वेट स्टॉकच्या माध्यमातून इंडेक्स होल्ड केला चाललाय आणि दुसऱ्या बाजूला कॅश मार्केटमधून हेवी अमाऊंट विड्रॉल केलेली आहे. आय थिंक आजचा FIचा डेटा पण आपल्याला मोठा असण्याची प्रॉबॅबिलिटी या ठिकाणी नाकार देत नाही. मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही टेक्निकल सेटअप बघितलं निफ्टी बँक निफ्टीचं, तर हे सेटअप आपल्याला काय सांगतं हे पण आपल्याला या ठिकाणी समजून घेणं गरजेचं. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर खाली 100 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज हायर साईडला, 10 डे 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज पर्यंत मार्केटने एक वोलाटाईल रेंज जी आहे ती तयार केली आणि एंड ऑफ द डे मार्केट 100 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज आणि 50 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेजच्या मध्ये क्लोज झाले. मे बी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील मित्रांनो, आज ज्या पद्धतीचं मार्केट होतं सेम त्याच पद्धतीचं मार्केट उद्या पण आपल्याला स्क्रीनवर दिसण्याची प्रॉबॅबिलिटी त्या ठिकाणी नाकारता येत नाही. निफ्टीचा जर विचार केला, ब्रॉडर मार्केटमध्ये ऑलरेडी सेलिंग आहे, या ठिकाणी खूप छोटी कॅन्डल जी आहे ती तयार झाली लोअर साईडला हायर साईडला, दोन्ही साईडला प्राइस रिजेक्शन आले. कारण का मित्रांनो, मार्केट जे आहे एका मोठ्या इव्हेंटवर येऊन थांबलेला आहे, कारण रशिया युक्रेनचा जो जो पॉलिटिकल टेन्शन आहे आणि त्याचा इम्पॅक्ट US जो आहे त्यामध्ये मध्यस्थी करायच्या बेतात आहे. म्हणजे त्यांचं एक राऊंड टेबल डिस्कशन जे आहे ते फॉरेन मिनिस्टरचं सुरू आहे, ते जोपर्यंत ह्या आठवड्यामध्ये होत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये आपल्याला एक मोठी मुवमेंट मिळणार नाही. तोपर्यंत एक वोलाटाईल सेशन जे आहे ते राहील. थोडी जरी निगेटिव्ह न्यूज आली तरी मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर दिसून येईल, थोडी जरी पॉझिटिव्ह न्यूज आली तर मार्केट तुम्हाला त्या ठिकाणी हायर साईडला कंटिन्यू जाताना दिसून येणार आहे. थोडं काळजीपूर्वक ट्रेडिंग जे आहे ते काय करावं लागेल त्या ठिकाणी करावं लागेल असं सध्याच्या डेटा पॉईंट वरून दिसून येते. मित्रांनो, ऑप्शनचा जर डेटा पॉईंट चेक केला तर ऑप्शनचा डेटा पॉईंट आपल्याला काय इंडिकेट करतोय, ऑप्शनचा डेटा जो आहे मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनसाठी मित्रांनो टिपिकल रेंज बॉन्ड डेटा इंडिकेट करतोय. मार्केट ना हायर साईडला जाईल ना लोअर साईडला जाईल असं कुठलंही इंडिकेशन आपल्याला ऑप्शनच्या डेटामध्ये दिसत नाही, त्यामुळे तो मी डेटा तुम्हाला दाखवत नाहीये किंवा तो डेटा मी तुमच्यासोबत मांडत नाही. मित्रांनो, उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर आपल्याला या ठिकाणी निफ्टी इंडेक्स जर बाय करायचं असेल तर निफ्टी तुम्ही उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी कुठून बाय करू शकता, तर निफ्टी 17,315 वरून निफ्टी बाय करा. 17,352, 17,392, 17,400, 17,452 हे टार्गेट भेटेल. निफ्टीला जर सेल करायचं असेल तर 17,142 खाली गेल्यानंतर सेल करा. 17,100, 17,061, 17,040, 17,000 आणि 17,960 हे टार्गेट तुम्हाला निफ्टीवरती डाऊन साईडला भेटेल. आणि दुसरं मित्रांनो, बँक निफ्टी इंडेक्स जर आजच्या उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला बाय करायचं असेल तर 38,092 वरून बँक निफ्टी बाय करा. 38,222, 38,411, 38,560, 38,730, 38,910 हे हायर साईडला टार्गेट भेटेल. आणि बँक निफ्टीला सेल करायचं असेल तर 37,484 वरून सेल करा. 37,211, 37,000 आणि ते लोअर साईडचे टार्गेट तुम्हाला स्क्रीनवर दिसून येतील. कारण का मार्केट ऑलरेडी मित्रांनो खूप छोट्या रेंजमध्ये पाठीमागच्या 2-3 दिवसापासून ट्रेड करते आणि एका मोठ्या मुवमेंटची मार्केट तयारी करते. आणि ही मुवमेंटम मित्रांनो जोपर्यंत जिओपॉलिटिकल टेन्शन न्यूट्रल होणार नाही किंवा त्याच्यामध्ये मोठी डेव्हलपमेंट येणार नाही तोपर्यंत मार्केटमध्ये मोठी मुवमेंट अपेक्षित नाही. त्यामुळे मित्रांनो पुढील 2-3 दिवस ट्रेडिंग करताना थोडं काळजीपूर्वक ट्रेडिंग करा. मोठमोठ्या पोझिशन मार्केटमध्ये घेऊ नका. ओव्हर ट्रेडिंग टाळणं तुमच्यासाठी जास्त सोयीस्कर होईल. धन्यवाद. थँक्यू.